उद्धव ठाकरेंना इंडी स्टुडिओ विकत घ्यायचा होता असा गंभीर आरोप नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलाय. नितीन देसाईंवर कोणाचा दबाव होता असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तर पाहूयात काय म्हणालेत नितेश राणे. त्याचा स्टुडिओ हे आम्हाला विकत द्या असा कोणाचा दबाव त्यांच्यावर होता? तर माझ्या माहिती अनुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेचा होता. त्याच्यावर जोर जबरदस्ती केली गेली होती, दबाव टाकला गेला होता. माझे माहिती अनुसार एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या पण मातोश्रीच्या निगडीत माणसांनी हे नितीन देसाई आणि ह्या लोकांना दिल्या होत्या. नितीन देसाईंच्या आत्महत्येचं राजकारण करू नका, आरोपींना शिक्षा व्हावी हीच आमची भूमिका आहे असं प्रत्युत्तर भाजपा नेते आशिष शेलारांनी संजय राऊतांना दिलंय. तर तुम्ही देसाईंच्या अंत्यसंस्काराला तरी गेलेलात का असा सवाल सुद्धा आशिष शेलार यांनी संजय राऊतांना विचारलाय. संजय राऊत, तुम्ही किंवा उद्धवजी, तुम्ही नितीन देसाई यांच्या अंत्ययात्रेला गेलात का? त्यांचं अंत्यदर्शन घेतलं का? संवेदना प्रकट केल्यात का? त्यांच्या परिवाराला भेटलात का नाही भेटलात? राजकारण करायची आमची इच्छा नाही, पण हे प्रश्न आज तुम्ही उपस्थित केल्यावर विचारावे लागतील. का कोणी तुम्हाला थांबवलं नितीन देसाई यांच्या परिवाराला संवेदना व्यक्त करण्यापासून? केवळ तेवढंच नाही, महाराष्ट्राच्या विधानसभेत हा विषय मी मांडला, देवेंद्रजींनी कारवाई केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.